Dear students, just we have seen some introductory activities as well the chit-chat activities. आताच आपण कवितेच्या संदर्भातील प्रस्तावना पाहिली आणि त्याचबरोबर काही ऍक्टिव्हिटीज आपण सोडवल्या. आता आपण मूळ लाऊड रीडिंग सुद्धा आपण घेतली आणि न्यू वर्ड सुद्धा तुम्ही समजून घेतले. नाऊ वी आर गोइंग टू एक्सप्लेन Try to understand the explanation of this poem. We are going to study the poem deeply. First of all, we will discuss about the first stanza. Adi, apan pahilya kadvavishi charcha karuya. In the very first stanza, the poetess was traveling in the bus and in the bus, suddenly she saw a girl with silken hair. Bus madhe pravas karat astanna, kavetri bus madhe baslelya एका रेशमासारखे केस असलेल्या मुलीकडे तिचं लक्ष झालं. अँड व्हाइल शी सी दॅट सिल्कन हेअर शी सडनली एनवीड शी फीलिंग एनवीड अबाउट दॅट हेअर. ते पाहून ती थोडीशी जेलस होते. एनवी मीन्स जेलस. तिला तिच्यासारखं केस हवेसे वाटतात. शी इमॅजिन दॅट इफ आय हॅव सच टाइप्स ऑफ Here's how beautiful I will be. जर असे केस माझे असते तर मी किती अजून चांगलं झालं असतं. While thinking on this matter, या विषयी ती चर्चा विचार करत असतानाच गाडी थांबली स्टॉप वरती. The bus stopped and the girl stood up hobbling and she tried to move forward. आणि ती अडखडत अडखडत लंगडत पुढे जायला लागली आणि अचानक कवीच्या तोंडातून उद्गार निघाले. शी सडनली एक्सप्रेस ओ गॉड फॉरगिव मी आय व्हाई बिकॉज आय हॅव टू लेग्स द वर्ल्ड इज माइन. अरे देवा मी काय विचार करत होते. खरोखरच मी भाग्यशाली आहे. जरी माझे केस रेशमासारखे नसले तरी माझे पाय तू मला चांगले दिलेले आहे की मी सर्वी चांगल्या प्रकारे जाऊ सर्वीकडे जाऊ शकते बघू शकते मला वाटेल त्या ठिकाणी मी जाऊ शकते. अँड शी फील सॅटिस्फाईड दॅट गॉड हॅज गिव्हन अस द लेग्स दो नॉट अ सिल्कन हेअर. जरी रेशमी केस नसले तरी पाय चांगले आहे. आणि म्हणून From this stanza, she want to suggest us try to find out the good qualities. आपण जे आपल्याजवळ आहे ते शोधण्याचा प्रयत्न करा.